अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. त्या पिकांचे पंचनामे करून शासन दरबारी पोहोचवलेत. त्यानंतर 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी घोषणाही करण्यात आली. पण अजूनही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाहीये. या नुकसानीचे 25,000 रुपये तरी दिले पाहिजे अशी मागणी जावळी तालुक्यातील भात उत्पादक महिला शेतकऱ्यांनी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीला उद्देशून केली. जाहीर झालेली रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाहीये. केवळ शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा झाली असल्याच्या तक्रारी महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातील दापवडी महूद धरण परिसरातील भात झाडणी दरम्यान महिला शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. अवकाळी पावसाने आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केलेली आहे. एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये 5 महिन्यानंतर अवकाळी पाऊस आणि परतीचा पाऊस अशा या पावसाने खरीप हंगामामध्ये आलेल्या पिकं सगळी नष्ट झालेली आहेत. शासनाने पंचनामे केले, मात्र पीक पंचनामेनंतर मदतही जाहीर केली. तुटपुंजी असणारी मदत 1000 ते 2000 रुपये शेतकऱ्यांना देणार असं जाहीर केल्यानंतर मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. दरम्यान भात उत्पादक शेतकरी महिला शेतकऱ्यांनी मात्र या संदर्भात शासनाच्या या भूमिकेवर टाहो फोडलेला आहे. एकंदर एकरी 25,000 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी अशी मागणीही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोसले यासह शेतकरी वर्गाने केलेली आहे. आता शासन मात्र पंचनामे करतंय, मात्र अद्याप ही मदत पोचवत नाही याच धर्तीवर आता महिला शेतकरी आक्रमक झालेल्या आहेत. कॅमेरामन वसीमसह इम्तियाज मुजावर, MK न्यूज मराठी, सातारा.